चिपळूण तालुक्यामधील गोवळकोट येथील दरडग्रस्त लोकांना 10 वर्षापासून अशा पद्धतीनं अशा शाळेमध्ये त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे. आपण हे दृश्य पाहू शकतो आहे. 10 वर्षापूर्वी दरडग्रस्त म्हणून घोषित केलं आणि यानंतर या शाळेमधल्या खोलीमध्ये 9 वर्षांपासून काही कुटुंब स्थलांतरित झालेले आहेत. आपण पाहू शकतो आहे ही दृश्य आहेत शाळेच्या वर्गखोल्यांची आणि आपण पाहत आहात हे माणसं आहेत, हे कुटुंब आहेत दरडग्रस्त. यांना ज्या खोल्या दिलेल्या आहेत ह्या शाळेच्या खोल्या आहेत, म्हणजे आता हे ह्यांचं घर म्हणायचं. अशा पद्धतीनं आपण पाहू शकतो आहे की शाळेच्या खोल्यांमध्ये मागील 9 वर्षांपासून कुटुंब राहत आहेत, स्थलांतरित कुटुंब राहत आहेत. मी आपल्याला दाखवू शकतो हे घर नाही आहे तरी शाळा आहे आणि शाळेमध्ये ह्यांनी आपलं घर बसवलेलं आहे. यांची व्यवस्था ह्या शाळेमध्ये केली. मागील 9 वर्षांपासून हे कुटुंब अशा पद्धतीनं वर्गखोल्यांमध्ये राहत आहेत. आपण या दृश्यामधून पाहू शकतो आहे की एकच खोली आहे आणि इथं आतमध्ये ज्या सुविधा पाहिजेत ह्या सुविधांचा अभाव आहे. ते दुसरी खोली आहे ही आपण पाहत आहोत, ही पहिली खोली आहे. इथं आपण पाहत आहोत ही दुसरी खोली आहे. याही दृश्यामध्ये आपण पाहू शकताय की या खोल्यांमधून असं घर आहेत ही आहेत बनवलेली. सगळा जो दिनक्रम आहे तो याच खोल्यांमधल्या घरामध्ये अशा पद्धतीनं चालू आहे. आपण बातचीत करणार आहोत इथं असणाऱ्या स्थलांतर झालेल्या लोकांशी. कधीपासूनचा हा विषय आहे आणि किती वर्ष झाली तुम्हाला या खोल्यांमध्ये तुम्ही राहताय, शाळेमध्ये राहताय? 9 वर्ष झाली 9 वर्ष 2018 ते 16 तेव्हापासून आहो इथे. अजून आमच्या काय असल्या सुविधा नाही, काय नाही. आम्हाला काय कळतो पण घरं द्या एवढंच आमचं म्हणणं, बाकी काय नाही. पण आम्हाला राहाय तरी द्या. आम्ही इथं कंटाळ लाव तर येत आहे तुम्ही शाळेत करत आहो, दुसरं येत आहे बोलतं शाळेत करत आहो. आता पाण्याची टाकी दिली नव्हती तिथं, काय आम्हाला बाथरूम बिथरूम बांधून दिलेली नाही. कपडे बिडे धुवायला कपडे धुवायची वांदी, भांडी घासायची वांदी, सगळंच आहे आमचं. काय करायचं? तुमचं किती वर्ष आहे इथं? आम्ही इथं 9 वर्ष झाली. 9 वर्ष इथं पूर्ण झालेली आहेत. किती तुम्ही किती वर्ष राहताय? एवढेच 9 वर्ष पूर्ण झाली. काय आता समस्या काय? आता समस्या आमच्या एवढ्याच की आम्हाला त्यांनी घर द्यावं म्हणून, आमचं स्वतःचं हक्काचं घर. इथे आम्हाला म्हणजे कपडे धुवायला बाथरूमला वगैरे जायला पण खूप प्रॉब्लेम होतो. आम्ही इथे लेडीज असल्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो बाथरूमला वगैरे जाण्याचा. इथे बाहेरची लोकं येतात बाथरूमला जातात, तेच आम्ही यूज करायचं. आमच्या घरामध्ये पोरी बाळी पण असतं, त्याच्यामुळे आमचा खूप प्रॉब्लेम होतो आंघोळीला वगैरे जाण्याचा, इतर गोष्टींचा पण. प्रशासनाचे लोक येतात तुमचे कसं राहते हे बघतात का, कधी पाहणे होते का? नाही येत. आता जिथून आम्ही आलो इथे तिथून सुरुवातीला आले त्याच्यानंतर कोणी आमची इथे विचारपूस करायला येत नाही का आम्ही कुठल्या परिस्थितीत आहोत, काय आहे, कसे राहतं, काहीच कोणी विचारत नाही. शाळेमध्ये ज्या खोल्या आहेत त्यातलं पहिलं कुटुंब आपण पाहिलं. मी दुसऱ्या कुटुंबाकडे जातोय. काय मागणी कशी आहे सरकारकडनं, प्रशासनाकडनं काय मागणी आहे तुमची आता? आमची मागणी एवढंच आहे की आम्हाला स्वतःचं घर मिळवून द्यावं, कारण आमच्या आज मुली लहानापासून इथे मोठ्या झालेल्या आहेत आणि आता त्या खूप मोठ्या झाल्यात, कॉलेजला जात आहेत. आम्हाला खूप अडचणी येत आहेत, लोक इथे येतात जातात विचारतात, बाथरूममधला जातात, त्याच्यामुळे आम्हाला खूप अडचणी येत आहेत. माझ्या मुली मोठ्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला एवढंच आहे की आम्हाला फक्त घर मिळवून द्यावं, दुसरं काहीच मागणी नाही आमची. कारण आम्हाला खूप अडचणी येत आहेत. आम्ही नदीवर जातो कपडे धुवायला तरी लोकं बोलतात इथे का कपडे धुत आहे, काय करताय. नदीला पाणी भरल्यामुळे आम्ही नदीवर जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे आम्ही 1 महिना फक्त कपडे इथं धुतो, त्याच्यामुळे आम्हाला खूप अडचणी येत आहेत. आमची मागणी काहीच नाही, फक्त आम्हाला घर मिळवून द्यावं. माझे मिस्टर इथे गेलेत त्याच्यामुळे माझी पोरं बाळ वाऱ्यावर पडलेली आहेत. मला एवढीच मागणी आहे माझी, माझ्या मुलांना फक्त सुविधा मिळून द्यावं सरकारने, एवढंच मागणी आहे, दुसरं काहीच मागणं नाही. फक्त घर मिळून द्यावं. आम्ही मोळमजुरी करणारी माणसं आहोत. आम्ही सकाळी उठून कपडे धुतो, भांडी घासतो आणि आम्ही मोळमजुरीला जातो. एवढंच मागणी आहे. माझी मुलं शिकत आहेत म्हणून मला शिकवायचं आहे चांगलं आणि त्यांना पायावर उभं करायचं आहे म्हणून मला घर हवं आहे. मला हक्काचं घर असलं तर आम्ही कुठेही चांगले कमवून राहू शकतो, एवढीच इच्छा आहे आमची सरकारजवळ. मेहरबानी करून आम्हाला घर मिळवून द्यावं. तुमचं जे घर होतं तिथं अशा अचानक काय परिस्थिती निर्माण झाली आणि मग तुम्हाला स्थलांतर केलं? धरण कोसळली, आमची धरण कोसळली, त्याच्यामुळे आम्हाला आम्ही घरातून बाहेर निघत नव्हतो तरी सुद्धा आम्हाला जबरदस्तीने काढण्यात आलं. आम्ही इथे राहिलो 9 वर्ष. आज होईल उद्या होईल ह्या भरोशावर आम्ही आज इथे 9 वर्ष काढलेली आहेत. लोक आम्हाला विचारत आहेत तुम्ही इथे का राहता का राहता, आम्ही वारंवार कशी उत्तरं द्यायची हे आम्हाला स्वतःलाच कळत नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला सरकारने मेहरबानी करून आमच्या. तुमच्या कोण कोण मुलं आहेत? आता तुम्ही मुलीचा उल्लेख केला, ती त्यावेळेला किती वर्षाची होती?
माझी मुलगी दुसरीला होती, ती आत्ता 10वीला आहे. माझी छोटी मुलगी दुसरीला होती, दुसरी मुलगी आहे 6वीला, मुलगा 34ला होता. तिथपासून आम्ही इथेला आलेलो आहे आणि आता मुलं कॉलेजला जायला लागले. काय लहान मुलगी माझी आता 10वीला गेले, तिथपासून आम्ही हा प्रवास तिथे काढलेला आहे. त्यामुळे आम्हाला आता खूप खूप ह्या शाळेचा खूप कंटाळा आला आहे. आम्हाला घर द्यावं एवढीच आमची इच्छा आहे. काय तुम्ही कधी परत राहता, काय दुःख आहे तुमची? काय दुःख आहे आमची? हीच दुःख, आम्ही शाळेतच राहणारी माणसं. आमच्या मुलांसाठी आता एवढ्याच, आता मुली मोठ्या झाल्या ना, आता त्यांना काय नको. आज होईल उद्या होईल वरून किती किती उद्या उद्या करून काहीतरी तुम्ही करा ना आमच्यासाठी. करायला हवं की नको विचारतात आणि जातात, कोणच लक्ष देत नाही आहे. येतात जातात बघतात काय करतो काय नाही, काहीच लक्ष देत नाहीत. फक्त तुमचं काम होईल होईल असं आश्वासन देत आहेत. 15 कुटुंब आम्ही स्थलांतर झाले. 9 कुटुंब गोलकोटच्या शाळेत आणि 3 कुटुंब इकडं. हा 2 नंबर. आपण पाहतात ही दुःख आहेत. मी आतमध्ये जातोय, आपल्याला घर दाखवतोय की कशी लोक राहतात. त्या घरामध्ये आलोय, हे घर बसवलेलं आहे शाळेच्या खोल्यांमधलं. आपण या दृश्यामधून पाहू शकतोय, म्हणजे आपण येथे एक बोर्ड आहे राष्ट्रीय पक्षी मोर, हा म्हणजे शाळेतला त्यावेळेचा बोर्ड असावा कदाचित. ही अशी सगळी शाळा आहे सजवलेली आणि या शाळेमध्ये असं हे घर आता वसलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मागील 9 वर्षांपासून याच शाळेच्या खोलीमध्ये ही लोक राहत आहेत. ज्या वेळेला स्थलांतराचा विषय होता त्यावेळेला इथं छोटी मुलं होती, परिवार छोटा होता. आता मात्र या घरामध्ये असलेल्या माणसांना जागाही पुरत नाही आहे. इथं मूलभूत सुविधासुद्धा मिळत नाही आहेत. मात्र संघर्ष करत लोक जीवनाचा गाडा रेटत आहेत आणि आपल्याला आज ना उद्या सरकार दरबारी आपला प्रश्न मार्गी लागेल, सरकार आपला आवाज ऐकेल या आशेवरती सरकारच्या मदतीकडं डोळे लावून सगळी कुटुंब इथं राहत आहेत शाळेमध्ये आपलं घर बसवून. व्हिडिओ जर्नलिस्ट हरी निगीसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.